नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी पोनाडकर मध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आगरी पद्धतीचा सुकं खाण्याचं मटण। तुम्हाला आज आपल्या व्हिडिओ मार्फत खाण्याच्या मटणाची रेसिपी बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आज आपण बनवणार आहोत खाण्याचं मटण। तर कशा प्रकारे आहे मी खाण्याचं मटण बनवणार आहोत आम्ही, ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा बघा। आणि आज आपला मटण बनवणार आहेत देवेंद्र आणि आपला आपला सुशांत आहे त्याचे वडील अण्णा, ते बनवणार आहेत आपल्या खाण्याचं मटण। तर आपल्या मटणासाठी अण्णा काय काय मटेरियल लागणार आहे? गोड दिल, खोबरे, खोबरे, लसूण, कांदा, आळा सगळं जे लागणार मटेरियल। आणि कशा प्रकारे आज आम्ही खाण्याचं मटण बऱ्याच ठिकाणी खाल्लं आहे, पण आज तुमच्या हाती चव बघणार आहोत आपण कशा प्रकारे तुम्ही बनवणार आहात ते। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ मटण कसा बनेल ते तुम्हाला लास्टला दाखवणारच आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता मटण सुट्टा करण्याचं काम चालू आहे। इकडे आहे समीर आहे, सुशांत आहे, ओंकार, नाना, मंदार, समीर असे सर्व मदतीला इथे हजर आहेत। आणि इकडं मटणचं सुट्टा करण्याचं काम चालू आहे। आणि इकडे गिरीश कांदा कापत आहे, कांदा कापया, कांदा त्याने परतभर कांदा कापून झालेला आहे त्याचा। मटणाला पहिलेच आला पेस्ट लावून घेणार आहोत आपण। आणि देवेंद्र आले तर आला पेस्ट असतो इकडे, आणि नंतर त्याच्यात मिरची पेस्ट, मिरची कोथिंबीर पेस्ट। तब्बल 25 किलो मटण आहे आणि आगरी पद्धतीचा सुका काला मटण आहे खाण्याचं मटण। नाना पिशवी दे मिरची, आपण आज बनवणार आहोत काली काली ते काय ते मिरची पेस्ट, आला मिरची कोथिंबीर पेस्ट, हे मिरची कोथिंबीर। सर्वांची मटण बनवायची पद्धत वेगवेगळी असते आणि आज आपण बघणार आहोत अण्णा आणि देवेंद्र कसं मटण बनवणार आहेत ते आगरी पद्धतीचा खाण्याचं मटण। हिंग, हळद, हात मत हे सर्व मिक्स करणार ना ते आला लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीर पेस्ट आणि हळद ते आता मिक्स करणार आहोत आपण। आणि त्याच्यावर शिजवणार, पहिले वाफेवर शिजवणार ना मित्रांनो। बघा अशा प्रकारे टोपाला बुडा घेतलेला आहे। हा बुडा घेतल्यानंतर, बुडा म्हणजे माती आपण टोपाला लावतो त्या जेणेकरून तो आपण जेव्हा चुलीवर ठेवू तेव्हा तो खरपू नये आगेने, अशा प्रकारे आपण याला माती लावून बुडा लावून घेतलेला आहे। आणि आता अशा प्रकारे आपण यात हा चुला केलेला आहे तयार, चुल्यावर आपण हा टोप ठेवणार आहोत। आता टोप अशा प्रकारे ठेवायचा आहे म्हणजे चुला टोप, जेणेकरून नंतर घाटी मारताना हल्ला नाही पाहिजे असं, अशा प्रकारे तो टोप ठेवायचा आहे। हे बघा अशा प्रकारे इकडं समीर खोबरा कुटण्याचं काम करत आहे। आपल्या 25 किलो खोबरे, आपल्या मटणाला खोबरा किती किलो आहे? 2.5 किलो लागतो। कांदा कापून झाला आहे आणि आता त्यांनी खोबरा खोबरा कापण्याचं काम करत आहे। प्रत्येक जण आपली कामगिरी चोख मिळवत आहे आणि सुशांत इकडे गरम मसाला वाटत आहे मिक्सरला। प्रत्येक जण आपली कामगिरी चोख निभावत आहे आणि अशा प्रकारे सर्वांचा हातभार लागणार आहे आपल्या मटणाला। तर बघूया आता ह्याच्या पुढे आपलं मटण कशा प्रकारे तयार होणार आहे। आता मटणामध्ये देव किती किलो तेल आहे आपला? 3 किलो 3 किलो 3 किलो पकलेला खोबरा, किती फरक आहे त्याच्यामध्ये? हे खोबरा आहे, हा असा खोबरा, हे जळलेला खोबरा आणि हा वाटलेला खोबरा, हा येतो मिक्सरला वाटलेला आहे आणि हा येतो समीरने आता कलबत्त्यामध्ये कुठला तेल तापलेलं आहे आणि आता याच्यात टाकणार आपण राई। राई किती किती आहे ती राई? 100 ग्रॅम अंदाजे टाकायची। तेल तापलेलं आहे आता आणि आता टाकत आहे कांदा। आपण कांदा किती किलो घेतले? कांदा 3 किलो 3 किलो कांदे। तेल मस्त तापलेलं आहे आणि इकडे कालतं आणलेलं आहे आणि कालतं मस्त घाटायचं। मी
कांदा पूर्ण आता ब्राउन होईपर्यंत शिजवायचा कांदा. हां आता टाका तमालपत्र. आता खोबरा कुटायची पारी आम्हीच आलेली आहे. आम्ही स्वतः करत आहे. मेन आहे खोबरा यायचा वाटण्यासाठी. जर खोबरा व्यवस्थित फुटला असेल ना तर मटणाला टेस्ट एक नंबर येते. बरोबर. खलपट्टा या कसं वाटतं बनवताना? एक नंबर. एक नंबर ना. आतापर्यंत त्याचा एक्सपिरियन्स काय तुमचा? काय किती पर्यंत बनवले? कसा काय एक्सपिरियन्स काय? अनेक प्रकारे बनवलेला आणि किती म्हणजे बराच महिना बनवलेला आहे. किती किलो पर्यंत का बनवता तुम्ही? 50 किलो. 50 किलो पर्यंत. कुठे होती मोठी ऑर्डर ती? एकवीरा. एकवीरा. कांदा आता मस्त ब्राऊन झालेला आहे आणि आता देवेंद्र टाकत आहे त्याच्यामध्ये लसूण आला. लसूण लसूण मिसळ लसूण आहे. आला मटणाला लावला. आला मटणामध्ये टाकलेलं आहे पहिल्यात आणि आता कांदा शिजल्याच्या नंतर आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण. लसूण किती होतं देवेंद्र? अर्धा किलो लसूण टाकलेलं आहे आपण आता याच्यामध्ये आणि मग चांगल्या प्रकारे आता ढवळून घ्यायचं त्याला म्हणजे खाली लागायला नको. आता टाकत आहे त्याच्यामध्ये सुकी मिरची. ही कसली मिरची आहे देवेंद्र? सुकी आपली लाल मिरची. बेडकी मिरची. कांदा शिजल्यानंतर आपण लसूण टाकलेले. लसूण टाकल्यानंतर आपण टाकलेली आहे ही सुकी मिरची. आणि परत चांगल्या प्रकारे आता ढवळून घ्यायचं त्याला. त्यानंतर तो कसला मसाला देवेंद्र? धनापूड. धनापुढे तुला पण आपला एक नंबर झालेला आहे. टाकलेला आहे ताकद काय? धना पावडर. धना पावडर आता आपण टाकलेली आहे. एव्हरेस्टची धना पावडर हे अंदाजे टाकणार आहोत आपण. किती ग्रॅम? 100 ग्रॅमचा पॅकेट आहे पूर्ण. हे सर्व आहे त्यांच्या अंदाजाने टाकत आहेत आणि अशा प्रकारे ते एकदम चविष्ट असं खाण्याचं मटण बनवतात. नेहमी त्यांना अंदाज आहे त्याच्यामुळे ते अंदाजे पद्धतशीर एकदम मटेरियल टाकतात त्याच्यामध्ये. आता आपण टाकलंय त्याच्यामध्ये तिकालाल. एव्हरेजचा तिकालाल मसाला. तिकालाल 100 ग्रॅमचा पॅकेट आहे तो पूर्ण टाकलेला आहे आपण. आणि असं सारखं ढवळत राहायला लागते म्हणजे खाली लागू नये म्हणून. मेन काम हाच असतं की ह्याला सारखी घाटी मारायला लागतं नाही तर मग खाली करपून जाईल आणि मग एकदा काही करपला तर मटणाची टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे हे असं सारखं ढवळत राहायला लागतं. आणि आता आपण टाकणार आहोत त्यात लास्टला मटण जो आपण मॅग्नेट करून ठेवलेला तो आता टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये. तब्बल 25 किलो मटण होतं आपला. आता नसतो की आपल्याला परत घाटून घ्यायचं आहे. एक नंबर असं टोप पकडलंय समीरने. टोप हालायलाच नको आणि देवे आता मारते घाटी. मस्त एक नंबर तो घाटून झालेला आहे. आता मटणाला आताच कलर बघा एक नंबर वाटतो. मटण शिजल्याच्या नंतर तर अप्रतिम होणार आहे मटण कारण आताच तो समजते आपल्या कलरवरून समजते मटण कसा झाला असं होणार आहे तो. आता फायनली आपलं मटण घाटून झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण ठेवलेलं आहे आता परात. आणि परातवर आता पाणी ठेवणार आहोत वाफेवर. आता मटण हा पूर्ण आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. किती तरी शिजावं लागेल सुरेंद्र? दोन तास आपण त्याला असंच वाफेवर शिजणार आहोत. शिजवणार आहोत तर ते पाणी सध्या टाकायचं नाही. वाफेवर आपण शिजून घेणार आहोत त्याला. मधीच आपल्याला अशी घाटी मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं मटण खाली लागायला नको म्हणून अशी थोड्या वेळाने घाटी मारणार आहेत. नॉर्मल आपण पाणी टाकणार आहोत कारण मटण खाली लागायला नको. नंतर त्याला पाणी सुकणार होतं. एकदम नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आणि आता एक नंबर देवेंद्र घाटी मारत आहे त्याला. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये घरी वाटलेला अक्का मसाला गरम मसाला.
हा त्याचा स्पेशल आहे. हा खाण्याच्या मटणासाठी स्पेशल मसाला बनवलेला आहे आपण घरी, आणि तो आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण. किती अंदाजे टाकणार आहे तुमचा ग्राम आहे? हा 200 ग्राम. म्हणजे आपण अंदाजे टाकणार होतो किती, तर त्यांना अंदाज चांगला माहिती आहे की त्या 25 किलो मटणाला किती मसाला टाकायचा इथे, तर त्या अंदाजाने ते टाकतात. वास एक नंबर सुटलेला आहे, वासावरनं समजते आपल्याला मटण कसा शिजलाय तो. तरी अजून आपला गरम मसाला टाकलेला आहे, वाटण टाकायचं आहे अजून. असा थोडा थोडा वेळाने असं घाटून घ्यायला लागतं. मटण चुल्यावर ठेवून आपल्या कधी 20-एक मिनिटं झाली असेल ना, 20-एक मिनिटं आपण 3 वेळा घाटी मारलेली आहे. अशी वारंवार त्याला घाटी मारा लागते जेणेकरून खाली लागायला नको. मी इकडं अजून आता खोबरा झाला लागतं असे होतं ना, हा खोबरा वाटून झालेला आहे. आणि खोबरा बघा एक नंबर झालेला आहे वाटून. अशा प्रकारे असाच खोबरा लागतो आपल्याला खाण्याच्या मटणासाठी. समीर घामीघूम झालेला आहे मटण आपला खोबरा खे करून. आता कमीत कमी 1.25 तास झालेला आहे आणि मटण अजून शिजलेलं नाही, अजून शिजायचं आहे. अजून कमीत कमी आपल्याला 2 तास जाणार आहेत आणि मटणाला कलर एक नंबर आला आहे. शिजलाय शिजलं का? अजून किती वेळ जाईल देवेंद्र? 1 तास जाईल. 1 तास जाईल, अजून 1 तास जाईल. म्हणजे 2-2.25 तास आपल्याला शिजायला लागणार आहे मटण. आणि आता मीठ टाकतात अन्ना. तू घ्या तो खरी टाक. काय नाही टाकलं ना मीठ? कसा टाकू? तुझ्याच थांबलं मी. आता आपण टाकलेलं आहे त्यात देवेंद्रने मीठ टाकलेलं आहे त्याच्या अंदाजाने तो पद्धतशीर टाकतोय मीठ. चवीनुसार चवीनुसार त्याला अंदाज चांगला आहे कारण तो खूप ठिकाणी असं मटण बनवतो. त्याला अंदाज बरोबर आहे की तो किती मीठ टाकायचं आहे. त्याने आता मीठ टाकलं तर परत एकदा घाटी मारून घेतोय. परत आपण त्याला ठेवणार आहोत वाफेवर. अजून कमीत कमी 1 तास जाणार आहे शिजायला. झाकण ठेवतो आपण. आता फायनली आपलं मटण बहुतेक शिजलेलं आहे आणि आता ह्याच्यात देव काय टाकायचं आता? आता मसाला. आता हा आहे आपला आगरी मसाला घरी बनवलेला. तिखट मसाला आहे. तिखट मसाला घेतले. वास येते ना, वासावरनं भारी भारी झालं असं समजून येतं आपल्याला. माफी म्हणलं दिसत नाही पण मटण एक नंबर कलर आलाय मटणाला. आता देवेंद्र टेस्ट करून बघतोय कसा झालेला आहे रस्सा. ग्रेव्ही आपली कशी झाली ती टेस्ट करतोय. काय वाटतं देवेंद्र? थोडस मीठ टाकणार आहेत परत. आता देवाच्या अंदाजे टाकतोय मीठ तो. आता आता शेवटला त्यात आपण टाकणार आहोत वाटण खोबऱ्याचा मस्त खलबत्त्या मिक्सर मध्ये वाटलेला काला मटण. मग ह्यानेच त्या मटणाला काला कलर येतो आणि खाण्याचं मटण ह्याच्यावरच तो मस्त टेस्टी होतो एकदम. किती किलो खोबरा होता देवेंद्र?
अडीच किलो आपण 25 किलो मटणासाठी 2.5 किलो खोबरा घेतलेला आणि आता मटणाला कलर पण एक नंबर आलाय देव तुला किती वर्षाचा अनुभव आहे मटण बनवायचा आणि आपल्या अण्णांकडे पण दानका अनुभव आहे जुने जाणते असून ते आता त्यांनी पण मटणाला मस्तपैकी हातभार लावला आणि मटणाला कलर आलेला आहे ना एक नंबर आता खरा वाटते आपला खाण्याचं मटण मटणाला कलर आलाय ना एक नंबर कलर आलाय मटण शिजलाय पण प्रॉपर आता वाफेत शिजणार एक 10 मिनिटात तुमचं मटण रेडी ओके देव आणि तुला आणखी कुठे ऑर्डर घ्यायची असेल तर तू घेतोस की नाही घेऊ शकतो ऑर्डर कितीपर्यंत किती किलोचा मटण बनवू शकतोस तू मी 50 किलो पर्यंत बनवू शकतो मित्रांनो जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या देवेंद्रला संपर्क करा देवेंद्रचा एकदा नंबर सांग फोन नंबर 8983094531 मित्रांनो जर तुम्हाला कोणाला मटण बनवायचं असेल तर तो मटण एक नंबरच बनवतो आता त्याला 15 मिनिटांपूर्वी एक फोन येऊन गेला त्याला मोठी ऑर्डर आलेली मटण बनवायची आणि तुम्हालाही कोणाला जर मटण बनवायचं असेल एकनाथ शिंदे यांचे म्हणजे कोण कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ऑर्डर आलेली आहे त्याला मटण बनवायची आणि बरंच काही त्याला साहित्य म्हणजे हे पदार्थ बनवायचे आहे तर तुम्हाला कोणालाही मटण बनवायचं असेल काही बनवायचं असेल तर तुम्ही याच्याकडे संपर्क साधा आणि मटण तो एक नंबरच बनवतो काळजी आता समीर टेस्ट घेऊन सांगतो मटण कसा शिजलेला आहे गरम गरम आहे बोटी आहे ती गरम गरम आहे एक नंबर ग्रीस कसा झाला आता सर्वजण टेस्ट करून मी पण टेस्ट करतो बघू कसा झालाय सार घेतोय त्याच्यात गरम मसाला टेस्ट एवढी भारी आलेली ना मटणाला एक नंबर फायनल मटण झालेलं आपला वाटण टाकलेलं आहे आपण आणि आता शेवटला काय टाकलं आपण घरी स्पेशल गरम मसाला वाटण आपण घरी तयार केलेला याच्यामुळे चांगला टेस्टी येणार आहे टेस्ट चांगली येणार आहे ही लास्ट प्रोसिजर गरम मसाला आणि नंतर लास्ट प्रोसिजर कोथिंबीर एक एक कोथिंबीर कलर बघा एक नंबर कलर झालाय त्या मटणाला शेवटला आपण त्यात टाकले कोथिंबीर फायनल कोथिंबीर ऑलमोस्ट आपला मटण झालेलं आहे पूर्ण रेडी मार गाडी जेवायचा वेळ झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांना घाई झालेली आहे मटणाला कलरच एक नंबर आणि मटणाची टेस्ट आलेली आहे ना समीर मटण एवढा आवडलाय त्याला त्याने ग्रेव्ही पण सर्व फस्त करून टाकलंय ग्रेव्ही पण एक नंबर झालेला आहे समीर ग्रेव्ही कशी झाली छान झाली एक नंबर खाण्याचा बोलतात तोच हाच मटण खायचा सगळं खरंच आज म्हणजे देवेंद्र आणि अण्णाने असं मटण बनवलंय ना त्या दोघांना पण एकदा थँक्स बोलतो की त्यांच्या माध्यमातून आपल्याला एवढा सुंदर असं मटण बघायला रेसिपी बघायला भेटलेली आहे आता लास्ट स्टेप मटण आपला पूर्ण रेडी झालेला आहे आता मटण एक नंबर बनलेलं आहे आणि टेस्ट तर एवढी भारी आलंय ना खाण्याचा आगरी पद्धतीचा एक नंबर मटण खलबत्त्याने चुलीवर बनवलेलं मटण एवढी टेस्ट भारी आहे एक नंबर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत खाण्याचं मटण बघायला भेटलेलं आहे जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मटण झालं आहे आता आणि आता खाली आपण उतरून घेतोय टोप आणि नंतर मग त्याचे 25 वाटे होणार आहेत आणि हे बघा इकडे डबे लागलेले आहेत टोपीत ठेव नंतर मग त्या वजनावर 1-1 किलो आपण 25 वाटे करणार आहोत बघा अशा प्रकारे 24 डबे आपण मांडलेत 5 डबे आमचे आहेत सुजन तू कुठे गेलो विनंतीचा तो तिकडे आहे ना 5 डबे पहिल्यांदा 4 डबे इथं झाले तो 5 होत आहे ना
आता फायनली मटणाचा कलर बघा समीर इकडे वाटे करायची सुरुवात केलेली आहे. प्रत्येकी एक किलो पहिलं प्रत्येकी एक एक किलो देणार आहेत. नंतर मग जो राहील तो नंतर मग परत त्याची वाटे करणार आहे. घे होता थोडा टोप इकडे सरकं मंदर काय ते याच्या डब्यांच्या टाइमला तिकडे पाहिजे स्कूटर एवढा पण आहे नाही ओके काका वाटत असं कसा तो तू बरोबर दादा आपला कसा ठीक आहे पळी पकड सुशांत पळी पकड चालू आहे. आता 25 वाटे होणार आहेत. आता अशा प्रकारे समीर इकडं वाटे करते. मापात पाप नको म्हणून त्याची दक्षता पूर्ण आहे. कोणाला जास्त नको जायला कोणाला कमी नको जायला एकदम पद्धतशीर वाटे करते समीर पाटील. एकूण समीर किती 25 का 24 वाटे 24 आणि 25 एक वाटा आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे कोणाला कमी नको पडायला म्हणून खास एक्स्ट्रा बनवताना एक किलो आता आपल्या टेस्टिंग साठी जातो. तुला पण पाहिजे ना जा. आता एक एक किलो टाकून झालेले सर्वांना आणि आता शेवटला आपण एक पाव किलो अंदाजे पाव किलोच्या अंदाजाने प्रत्येक डब्यांमध्ये परत टाकत होत होता. चला आता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं खाण्याचं मटण कशा प्रकारे अण्णा आणि देवेंनी बनवलेलं आहे. तर त्यांना एकदा आपण थँक्स बोलणार आहोत की त्यांच्या माध्यमातून आपल्याला एकदम सुंदर असं खाण्याचं मटणची रेसिपी बघायला भेटली. आणि जर ह्याच्या पुढे जर तुम्हाला जर कोणाला देवेंद्रला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी तुम्हाला नंबर आधीच सांगितलेला आहे. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि देवेंद्रला ऑर्डर द्या. तर दोघांना एकदा थँक्स बोलतो. आणि सुंदर अशी त्यांनी रेसिपी बनवली आणि मटण पण एकदा एकदम छान असं बनलेला. कारण सर्वांनी टेस्ट करून बघितले मटण एकदम छान आणि खरंच म्हणजे प्रशंसा करणार एवढा सुंदर मटण बनवलेला. तर अशाच आणखी एक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.